करण्यासाठी शरद पवार आता सभा घेणार असल्याचं कळतंय. याच ठिकाणी महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे मैदानात आहेत. तर शरद पवारांनी सुनील टिंगरे यांच्यावर खरं तर मागच्या सभेमध्ये सुद्धा टीका केली होती, त्यामुळे आता पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर भाजपच्या जगदीश मुळीक यांना उमेदवारी नाकारल्यामुळे स्थानिक भाजपमध्ये मोठी नाराजी आहे. टिंगरेंचं काम करणार नाही अशी भूमिका मुळीक समर्थकांनी घेतली आहे, त्यामुळे आता जगदीश मुळीक यांची साथ नेमकी कुणाला मिळणार हे पाहणं अतिशय उत्सुक्याचं आहे. एकूणच शरद पवारांची ही सभा होते आणि या सभेमधनं शरद पवार टिंगरेंसंदर्भात काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकूणच वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सध्या वेगवान हालचाली घडत आहेत.